देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी भारत देशामध्ये आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जो या देशातला गरीबातला गरीब आहे त्याला आधार देण्यासाठी घोषित केलं. प्रामुख्याने गेल्या 8 महिन्यात सर्वसामान्यांना त्या ठिकाणी 5 किलो तांदूळ 5 किलो गहू हे केंद्र सरकारच्या माध्यमातून सातत्याने त्या ठिकाणी मिळत आहे. हे मिळत असताना आज आम्ही या ठिकाणी पथ विक्रेता आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी प्रत्येक गरीबाला म्हणजे हातगाडीवाला आहे फेरीवाला आहे टपरीवाला आहे चहावाला आहे अंडी विक्रेता आहे या सर्वांना केश कर्तनालयवाला आहे या सर्वांना 10,000 रुपये जेणेकरून त्याला या कोरोनाच्या काळात उभं करता यावं त्याला मदत करता यावी म्हणून ही योजना या ठिकाणी आणलेली आहे. आणि मावळ तालुक्यात त्या योजनेचा खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आज आमच्या कामशेड शहर भाजप व कामशेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मी अभिमन्यू प्रकाश शिंदे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मावळ तालुका तसेच माजी उपसरपंच कामशेट शहर आत्मभारत या आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत कामशेट शहरामध्ये जे पथविक्रेते होते त्यांची संख्या भरपूर होती. पथविक्रेत्यांना भरपूर अडचणी होती. त्यांना किळकर भांडवल माननीय मोदीजी साहेब यांच्या संकल्पनेतून 10,000 रुपये खेळतं भांडवल त्यांना उपलब्ध व्हावं या उद्देशाने मी आणि माझे सहकारी गणपत माऊली शिंदे आम्ही दोघं मिळून त्यांना सहकार्य करतो आहे. त्या माध्यमातून त्यांना आज या ठिकाणी 20 जणांना आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यावरती 10,000 रुपये खेळतं भांडवल आम्ही जमा केले. मी गणपत बाळकृष्ण शिंदे माजी उपसरपंच कामशेट आत्मनिर्भर पथविक्रेता योजनेसंदर्भात आज गणेश मंगल कार्यालय इथं एक पथविक्रेत्यांचा मेळावा संपन्न झाला. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेतून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला आपल्याला पायावरती उभं राहता यावं व आपल्या कुटुंबाला पायावरती उभं राहता यावं यासाठी या आत्मनिर्भर योजनेतून 10,000 पासून ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना या ठिकाणी आम्ही संपन्न केलेली आहे. तर यापैकी पहिल्या वेळेस आमच्याकडे 100 लोकांनी नोंदणी केली त्यापैकी 20 जणांना आज त्याच्यातला आम्ही लाभ दिलेला आहे आणि आज 300 जणांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. त्यातील नागरिकांना आव्हान आहे या योजनेच्या माध्यमातून आपण राष्ट्रीयकृत बँकेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून स्थानिक त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन जर हे फॉर्म भरले ती योजना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी मदत करू आणि आपण या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचा आत्मनिर्भर होण्याचा जो या देशाचा जागतिक स्तरावर आता अजिंठा आहे त्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्यासाठी बळकट करण्यासाठी आपण मदत करावी असं आवाहन करतो.